तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी रायगडच्या पोलादपूर तालुक्यातील कोंढवी किल्ल्यावर खोदकामादरम्यान विविध देवतांच्या मूर्ती सापडल्या आहेत या मूर्ती वेगवेगळ्या आकारातील पाषाणातील असून त्यात गणेश मूर्तीचाही समावेश आहे किल्ल्यावरील श्री भैरी जोगेश्वरी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे या दरम्यान पाण्याची टाकी बांधण्यासाठी खोदकाम करत असताना या मूर्त्या आढळून आल्या या मूर्तींमधील वैविध्य पाहता त्या वेगवेगळ्या वेग कालखंडातील असून चौदाव्या पंधराव्या शतकाबरोबरच शिवकाळातील अगदी अठराव्या शतकातील असाव्यात असा, असा इतिहास अभ्यासकांचा दावा आहे काही मूर्ती या शैव तसेच शाक्तपंथी असाव्यात असे सांगितले जाते या मूर्तीचे जतन करणार असून त्याच्यासाठी शासनाने सहकार्य करावे अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे येथील भैरी जोगेश्वरी देवस्थान शिवकालीन असून पंचक्रोशीतील ग्रामस्थांची त्यांच्यावर श्रद्धा आहे कोंडवी या पोलादपूर तालुक्यातील गावात भैरवाच्या मंदिराचं खोदकाम चालू असताना काही मूर्ती शिल्प आढळून आलेली आहेत एकंदर त्या शिल्पांच्या शैलीवरून आपल्याला असं सांगता येईल की ही सगळी शिल्पं जी आहेत ती वेगवेगळ्या कालखंडातली आहेत यातील काही शिल्पं हे चौदाव्या शतकातील आहेत तर काही अगदी अठराव्या शतकापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात याचा अर्थ की खुद्द शिवकाळात देखील अगदी सतराव्या शतकातील देखील इथं किल्ल्याची ज्यावेळेस वहिवाट होती अशा काळातील हे पुरावशेष आहेत असं आपल्याला म्हणता येतं कोंडवी किल्ल्याचा जर आपण इतिहास बघायला गेलो तर आज जरी येथील किल्ल्याचे पुरावशेष दिसत नसले तरी या किल्ल्याला पूर्वीपासूनच सामरिक महत्त्व असावं हे नक्कीच लक्षात येतं याचं कारण म्हणजे क का कोंडवी किल्ल्याच्या पायथ्याला पायथ्यालगत जे कोणजाई देवीचं मंदिर आहे येथे क सुमारे चाळीस विरगळ आपल्याला आढळून येतात आणि हे जे विरगळ आहेत हे विरगळ म्हणजे येथे झालेल्या युद्धांच्याच खुणा आहेत असं आपल्याला म्हणता येईल येथून जाणारे व्यापारी मार्ग आहेत आपल्याला दिसतं की हा कोकणातील महाड बंदरापासून खेड बंदराकडे जाणारा हा अंतर्गत मार्ग होता आणि या मार्गांचं रक्षण करण्यासाठीच या ठिकाणी कोंडवीसारख्या किल्ल्यांची निर्मिती झाली असं आपल्याला म्हणता येईल आणि ही निर्मिती शिवपूर्व काळापासूनच सुरू होतील आणि हे या शिल्पांचं सापडलेल्या शिल्पांचं महत्व आपल्याला सांगता येईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी